या पद्धतीनं मोगऱ्याचं सिरप बनवलं आणि त्यापासून आपण थंडगार असं सरबत बनवलं खूप सुंदर आणि साधी सोपी रेसिपी आहे तसंही मोगरा म्हणलं की जसं घर अंगण फ्रेश होतं तसंच या सरबतामुळे आपलं मन फ्रेश होतं खूप सुंदर असं हे सिरप आणि सरबत कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मोगऱ्याचं सिरप आणि त्या सिरपपासून सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत पण त्याआधी जर तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघत राहा फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे या सरबतला किंवा सिरपला लागणारं ला ला साहित्य बघूयात येथे माझ्याकडे एक मोठी वाटी भरून मोगऱ्याची फुलं होती मोगरा कोणताही घेऊ शकता जितकी मोगऱ्याची फुलं होती त्याच वाटीने आपण एक मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे आणि एक लिंबू चांगलं रसदार असं घ्यायचं आहे बिया काढून टाका याच्यामध्ये जायफळ किंवा वेलची पूड टाकू नका कारण ह्याला अंगचाच असा एक वेगळा सुगंध असतो एक वेगळी चव असते त्याच चवीचं आपल्याला सिरप बनवायचं आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा आहे पहिल्यांदा आपण साखरेचा पाक करायला ठेवणार आहोत एक भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये जी आपण एक वाटी साखर घेतली होती ती टाकायची आहे आणि एकच वाटी मोजून पाणी टाकायचं आहे चांगला एक तारेचा पाक करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण गुलाबजामूनसाठी पाक बनवतो तसाच बनवायचा आहे त्यापेक्षा थोडासा दाट बनवून घ्यायचा आहे साखर आणि पाणी एकत्र करून चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण मोगऱ्याची फुलं टाकणार आहोत मोगऱ्याची फुलं स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या हे फुलं या पाकामध्ये जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचेत म्हणजे मो मोगऱ्याचा सगळा आरक त्या पाकामध्ये उतरतो पाक तयार झाला आहे आणि जे आपण फुलं टाकले होते ते फुलं अगदी त्याचा रंग बदलला आहे आणि असे मऊ असे झालेले आहेत यामध्ये जे आपण लिंबू घेतले होते ते लिंबू पिळून घ्यायचं आहे कारण आपल्याला परत हे जे सिरप आहे ते गाळून घ्यायचं आहे परत एकदा एकत्र करून एक दोन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे छोटा पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे सिरप तयार आहे गॅस बंद करायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर गायनीने गाळून एखाद्या बॉटलमध्ये ठेवून द्या जेव्हा जेव्हा तुम्हाला मोगऱ्याचं सरबत बनवायचं असेल तेव्हा या सिरपमध्ये पाणी टाका आणि मस्त असं ह्याचं सरबत बनवू शकता मी येथे दोन ग्लास घेतले ग्लासावरती गायनी ठेवायचे आणि जे सिरप तयार करून घेतले ते अर्धा अर्ध सिरप दोन्ही ग्लासामध्ये ओतून घ्यायचंय यामध्ये थंड असं पाणी टाकायचं आहे चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचंय थंडगार आणि एक विशिष्ट असं चवीचं मोगऱ्याचं सिरप आणि त्याच्यापासून सरबत कसं बनवायचं ते तुम्ही बघितलंच रेसिपी खूप साधी सोपी आहे तितकीच वेगळी आहे करून बघायची आहे कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे या पद्धतीनं सरबत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा याच्यावरती थोडेसे मोगऱ्याची फुलं टाकायचे आणि हे सरबत घ्यायचं मस्त लागतं चव पण खूप छान लागते रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे धन्यवाद